ईडीनं नोटीस पाठवून राज ठाकरे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेनंही ईडीला नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीतच असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेनं केली आहे. त्या नोटीसची प्रत ईडीला पाठवली असं मनसेनं म्हटलंय. शिवाय मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का असा सवालही मनसेनं विचारलाय. ईडीला नोटीस पाठवल्याची माहिती मनसेनं ट्विटरद्वारे दिली आहे.